टिकट नहीं अभी लगाऊंगा फोन को, साफ से करना पड़ेगा, साफ से करना पड़ेगा, मतलब ये तो नहीं होना। चलो शिवसेना दलित आघाडीच्या वतीने आज दिनांक 23/5/2022 रोजी जेल भरो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिलेलं आहे निवेदनामध्ये, ज्या या महाराष्ट्रातील किंवा जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमीन कास्तकरी आहे आणि यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने 28 नोव्हेंबर 1991 जो अधिनियम पारित केला त्या अधिनियमानुसार या जालना जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी कास्तकरांना 7/12 मिळत नाही आणि म्हणून शिवसेना दलित आघाडीची भूमिका ही सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष करून या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे। आजही या जेल भरो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न केलेला आहे। आजचा जेल भरो आंदोलन हे आमचं या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या घराला घेराव घालून माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन होतं, मात्र पोलीस प्रशासनाच्या जी भूमिका होती त्या भूमिकेमुळे आम्ही हे आंदोलन सरळ जिल्हाधिकारी कार्यालय घेऊन आलोत आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी सांगितलं की 28 नोव्हेंबर 1991 जी आर असेल किंवा त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला 28 जानेवारी 2011 आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र शासनाने 12 जुलै 2011 जो पारित केलेला अधिनियम आहे त्यानुसार या जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकरांना 7/12 देणं अनिवार्य आहे आणि म्हणून या ठिकाणी मी